मुंबईतून आरक्षण घेऊन येणारच, अन्यथा मरण पत्करणार, गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मनोज जरांगे पाटील ठाम. 20 जानेवारीला निघायचं ते आरक्षण घेऊनच यायचं. अंतरवाली सराटीतून बीड, अहमदनगर मार्गे पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास, जरांगेंकडून आंदोलनाचा मार्ग जाहीर. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी विकास कामांसंदर्भात चर्चा सुरू. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संघर्ष, निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवा, चंद्रकांत पाटलांच्या समिती सदस्यांना सूचना. शरद पवार अमरावतीत बच्चू कडूंच्या घरी भेटीला, बच्चू कडूंकडून अमरावतीमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही, शरद पवारांसोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. जिथे आमचं चांगलं होईल ते आम्ही पाहतो, लोकसभेसाठी 1-2 जागेसाठी नाही तर 3-4 जागांसाठी प्रयत्न करणार, बच्चू कडूंचा दावा. 10 जानेवारीपासून नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला पाशिंग बांधून तयार, म्हणूनच बच्चू कडूंना असे विचार येत असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. नागपुरातील स्थापना दिनाच्या सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार, खराब हवामानामुळे राहुल गांधी उशिरा पोहोचणार तर सोनिया गांधी प्रियंका गांधी येणार नसल्याची माहिती. नागपुरात राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली तर माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर, काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळात काळं होणार, विजय वडेट्टीवारांची टीका. अयोध्येचा सातबाराही एक उद्योगपतीला देतील, अयोध्येतील भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा चिकित्सा अहवाल बासनात, महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल शासनाला परत. मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर, डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराविरोधात डॉक्टर संतापले, कारवाई न झाल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीत बैठक, काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार, पटोले थोरात अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार. नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार, भाजप जनमताचा कौल घेणार. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000 ऐवजी आता 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार. शिवडी न्हावाशिवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, नाशिक दौऱ्यावरील पंतप्रधान मोदींची वेळ घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 265 वर, नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईत कोरोनाचे नवे 19 रुग्ण, तर दिल्लीत जेन1चा पहिल्या रुग्णाची नोंद. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा, कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प अपात्र, मिशिगन सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा.